नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकवीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी बनावट नवरदेव उभा करून त्याच्याशी लग्न लावून लुटणारी टोळी उघड झाली आहे या प्रकरणात सिरामपुरातील चार जणांची फसवणूक झाली यात एका मुलीचे दुसऱ्याशी लग्न लावून दिल्याचे आढळून आले दहा ते बारा जणांची ही टोळी कार्यरत असून नागरिकांनी अशा प्रकारच्या टोळीपासून सावध राहावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे जिल्हा बँक निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी तीन जणांनी सात अर्ज दाखल केले संगमनेरचे माधवराव कानवडे व गणपतराव सांगळे यांनी अर्ज दाखल केले आहेत दुसऱ्या दिवशी बावीस इच्छुकांनी एकशे त्रेसष्ट उमेदवारी अर्ज घेतले यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बिपिन कोले माजी आमदार विजय आवटी यांच्या गटाकडून अर्ज घेण्यात आले राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे मृत कावळा आढळल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे मृत कावळ्याचा नमुना बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला अहमदनगर पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र किसन कापरे यांना ग्रामपंचायत निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबित करण्यात आले ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे ट्रू होटर मोबाईल ॲपद्वारे ही माहिती सादर करता येईल असे राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार